पाहूया कशा प्रकारे सामना करील तो सर्वेश। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7। स्ट्राइकला येते विशाल। चांगली अशी प्लेसमेंट पाहायला मिळाली आपल्याला आणि 4 रन। रिवर्स शॉटचा प्रयत्न आणि असफल ठरतो तो फलंदाज। आणि क्लिंग बोर्ड।
चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडूवर विकेट, विकेटसुद्धा रॉनी या चांगल्या अशा फलंदाजी घेतली होती. सूरज चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वेणगाव संघाकडून सूरज यांची. आणि तीन बॉलच्या समाप्तीनंतर 27. आणि चौकार चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32, एक बाद 32. आणि पंचांचा इशारा येतो तो सोयरी चेंडू आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33. आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 34. डीजे थँक्यू. आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती वडवळी संघाची 34. आणि तिसरं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी प्रणव. षटकार आणि पहिला चेंडू वरती षटकार, चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विशालच्या फलंदाजीतून. चेंडू आणि चांगला समाचार घेतला येतो प्रणव या गोलंदाजाचा. जाऊन
आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार चांगल्याशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विशालच्या फलंदाजीतून. धावसंख्या जाऊन पोचली होती 46 डीजे. व्यक्ती 7 चेंडू आणि 27 धावावरती खेळत आहे तो विशाल. प्रणव नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती वडवली संघाची 54. एक बाद 54 चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला विशालच्या फलंदाजीतून. आणि वेणगाव संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते ते अजिंक्य. Thank you.
स्कोर सांग मला. चांगली अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. विशाल वैयक्तिक खेळतो 11 बॉल 38 या धावसंख्येवरती खेळतोय विशाल. चांगली अशी धावसंख्या उभारणे देशाला ते वडवली संघाला. आज नो पंचा शरण, नो पंच बॉल काउंट आहे का? नाही ना. फ्रेट बॉल काउंट नाही ना. नवीन फ्रेंड जाता है नितेश. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59. आणि रन आउट लेग वाईज. ओके, लेग वाईज रन आहे. डीजे गरज विजयासाठी डीजे.
चला पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो हॅलो डीजे आवाज कर, आवाज कर, पहिला चेंडू आणि निर्धाव, चांगली अशी गोलंदाजी कल्पेशच्या गोलंदाजीत पाहायला मिळते आपल्याला. आता 23 चेंडू, समीकरण बदललं, आता 23 चेंडू आणि 61 धावा. हॅलो हॅलो धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो वेनगाव संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 1 आणि आता स्ट्राईक वरती आहे ते सुयोग. 22 चेंडू आणि 60 धावा. अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती वेनगाव संघाची 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-3. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. डीजे चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला वडोली संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. अजूनही 18 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज येते वेनगाव संघाला.
आणि झेलवा चांगल्याशी गोलंदाजी विशालच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आता महाग होत चाललं ते वड वेनगाव संघाला, 17 चेंडू आणि 58 धावा. Sending money but getting no rewards? Time to switch to Amazon Pay UPI. Get guaranteed rewards daily. धावांची गरज असेल ती वेनगाव संघाला. दोन षटकाच्या संपत्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 17. अजूनही 12 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल ती वेनगाव संघाला. डिझे
12 चेंडू आणि 44 धावा. कशा प्रकारे पाठलाग करणार वेनगाव संघ. 12 चेंडू आणि 44 धावा आणि वडवली संघ काढून तिसरा षटक घेऊन येत आहे ते हर्षल. हॅलो. ग्रुपग्राम पंचायत सदस्य महेश मोडक यांच्याकडून आता दुपारचा अन्नदाते येते. महेश ए काय करू, 500 चा लाव का? आता नको, मी विनायक साठी लावलेले. विनायक हॅलो. यापुढे होणारा सामना मोर्बे विरुद्ध बॉलर नेम अक्षय.
हॅलो. तर मोर्बे संघाचा कर्णधार राणेपेकीसाठी कक्षासमोर यायचा आहे. मोर्बे विपक्ष आरवण यापुढील होणारा सामना. यापुढे होणारा सामना मोर्बे विपक्ष आरवण दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेपेकीसाठी सांभाळवच्या कक्षासमोर यायचा आहे. मोर्बे संघाचा कर्णधार सांभाळवच्या कक्षासमोर यायचा आहे. मोर्बे संघाचा कर्णधार सामन्यामध्ये फक्त आता वैचारिकता बाकी राहिली आहे. ती वेणगाव संघासाठी चांगली अशी आपल्याला फलंदाजाने गोलंदाजी पाहायला मिळाली ती वडवली संघाकडून. तर मोर्बे संघाचा कर्णधार